पनवेल तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे सुरू आहेत. त्याअंतर्गत वाकडी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. या रस्त्याचे भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन करण्यात आले. पनवेल तालुक्यातील वाकडी ग्रामपंचायत हद्दीमधील हनुमान मंदिर ते दुंद्रे रोड या रस्त्याची दुरावस्था झाली होती. त्याअंतर्गत या रस्त्याचे पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीमधून काँक्रिटीकरण करण्यात आले असून त्या रस्त्याचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, माजी सरपंच संतोष पाटील, नामदेव जमदाडे, माजी सरपंच नरेश पाटील, बाळराम उसाटकर, भगवान म्हात्रे, माजी सरपंच नारायण भगत, रमेश नावडेकर, रामदास म्हात्रे, दिनेश फडके, सचिन फडके, जनार्दन भगत, तुकाराम गायकर, रामदास फडके, बाळराम पाटील, गणेश म्हात्रे, संजय पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये काम करत असताना आज वाकडी गावामध्ये आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या स्थानिक विकास निधीमधून वाकडी गावामध्ये दुंद्रे मुख्य रस्ता ते शाळेपर्यंतचा रस्ता अतिशय खराब झाला होता आणि म्हणून ते रस्त्याचं काँक्रीट करण्याचं काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. मी सर्वात प्रथम या कामाचं उद्घाटन झालं आहे असं जाहीर करतो. आणि वाकडी गावामध्ये भरपूर विकासाची कामं करण्याचा आपला नेहमीचा प्रयत्न असतो, कारण ते कार्यकर्ते तसे पाठलाग करणारे कार्यकर्ते आहेत, आमचं हे काम झालंच पाहिजे. आपण या भागामध्येच नव्हे संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून कितीतरी हजारो कामं विकासाची कामं या माध्यमातून केलेली आहेत आणि म्हणून आपला हा विधानसभा मतदारसंघ एक प्रकारचा भाजपमयी झालेला आहे. विकासाची कामं करत असताना ज्या गावामध्ये बाबा आपलं आहे म्हणून आपण बघत नाही, सर्व लोकांना फायदा व्हावा, सर्व जनतेला जनतेने निवडून दिलेले आमदार आहेत, सर्व लोकांची समोरासमोर मदत नसली तरी आता म्हात्रेंसारखे मागून मदत करणारे पण भरपूर लोक विकासाच्या कामामध्ये पाठिंबा देणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांनासुद्धा मनापासून धन्यवाद देणं गरजेचं असतं आणि म्हणून मी वाकडी गावाला मनापासून धन्यवाद देईलच. तर मी सगळ्या गोष्टीमध्ये पुढं असता, मताना पण पुढं असता, कामं मागायला पण पुढं असता, त्याच्या पुढं तुम्ही जेवढी कामं आहेत ती करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत पण आपण पुढं पुढं जायला अजून सुरुवात झाली पाहिजे असं मी सर्वांना गाववाल्यांना विनंती करतो. आमच्या वाकडी गावामध्ये आणि ग्रामपंचायत वाकडीमध्ये दरवर्षीप्रमाणे आमदार निधीमध्ये कुठलाही काम होतो, कारण आम्ही तसं आमच्या पक्षाला तडा जाऊ देणार नाही आणि असं काम करू का, खरोखरच निष्ठावंत कामं करू. आणि काही दिवसापूर्वी आमच्या ह्या रस्त्याची मागणी होती आमदार साहेबांकडं का आमच्या कार्यकर्त्यांची का नाही आम्हाला तो रस्ता पाहिजे आणि आमदार साहेबांनी आमचं मंजूर केली आणि त्या उद्घाटनासाठी आलेले पाहुण्यांचं मी आभार मानतो, आभार व्यक्त करतो, धन्यवाद.